महाराष्ट्र राज्य दर्पणकार पत्रकार संघाचा 6वा वर्धापन दिन सोहळा नुकताच सातपूर सावरकरनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरात संपन्न झाला. या दर्पणकार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब एरंडे यांनी 6 वर्षापूर्वी लावलेल्या या संघाचे आज एका चांगल्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा, पत्रकारांचा तसेच विविध क्षेत्रातील कर्तबगारांचा सत्कार करणे आणि विविध अंकांचे प्रकाशन करणे आदी उपक्रम दरवर्षी राबवतात. पत्रकारांसह वृत्तपत्र वितरक हे त्याच घडामोडी अनेक संकटांचा सामना करत सर्वांपर्यंत पोहोचवतात. त्यांचा सन्मान होणे गरजेचं आहे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमची माती आमची माणसं या मासिकाचे मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर आदी मान्यवरांच्या हस्ते निवडक पत्रकारांसह वृत्तपत्र वितरक रतन एरंडे, नाना पावशे, सुरेश भांड, छबीलाल पाटील, सचिन वरंदल, प्रवीण कोठावदे, राजाभाऊ अनमोला, विनोद कोर तसेच उद्योजक पांडुरंग चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. दर्पणकार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब एरंडे यांनी पत्रकारांसह वितरकांच्या महत्वाच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. संघाचे राज्य संपर्क प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव यांनी सर्वांना आपल्या कवितेतून अनोखं असं मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचं सुमधुर सूत्रसंचालन रेखा पोखरकर यांनी केलं तर आभार प्रदीप कापसे यांनी मानलं. या वर्धापन दिनाच्या यशस्वीतेसाठी दर्पणकार पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार इंगळे, राज्य उपाध्यक्ष मदन बोरसे, राज्य सचिव अनिल गोसावी, सागर अनाप, सुनील गमे, नाना वडनेरे, चिंतामण दुसाने, भास्कर पाटील, भाऊसाहेब नेरे, रामकृष्ण जाधव, कृष्णा कटारे, राहुल शेठ सरोदे, ज्ञानेश्वर आंधळे यांनी प्रयत्न केले. या वर्धापन दिनानिमित्त परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंसंडीसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.